नमस्कार, मी रुपाली। तुमचं रुपाली बोराडे रेसिपीजमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चॉकलेट फ्लेवरचा केक कसा बनवायचा आहे। परंतु तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा। यामुळे काय होईल की मी माझे जेव्हा नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ देखील तुम्हाला लगेच पाहता येतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण चॉकलेट फ्लेवरचा केक आहे तो अर्धा किलोचा बनवत आहोत। यासाठी इथे मी एक कप आणि वरती थोडंसं चॉकलेट फ्लेवरचं प्रीमिक्स हे घेतलेलं आहे। आपण यामध्येच 1 ते 1.5 चमचा तेल देखील घेतलेलं आहे। यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घेऊन याचं एक बॅटर बनवून घेणार आहोत। हा केक चॉकलेट फ्लेवरचा आहे, यामुळे इथे मी 1 ते 2 ड्रॉप चॉकलेट फ्लेवरचं इसेन्स घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। रेडीमेड प्रीमिक्समध्ये फक्त तेल आणि पाण्याचाच वापर करायचा असतो, यामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट आपल्याला ॲड करण्याची आवश्यकता पडत नाही। तुम्ही इथे याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आपण यामध्ये आणखी थोडंसं पाणी ॲड करून हे एका डायरेक्शनने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे पहा, तुम्ही इथे याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आपलं परफेक्ट असं केकचं बॅटर हे तयार झाले। यानंतर आपण हे केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। इथे मी अर्धा किलोचा केक टिन घेतला आहे आणि याला सर्व साईडने व्यवस्थितपणे तेल लावून बटर पेपर देखील लावलेला आहे। आपण तयार बॅटर आहे ते केक टिनमध्ये व्यवस्थितपणे स्प्रेड करून घेऊया। आपलं बॅटर आहे ते सर्व साईडने स्पॅचुलाने व्यवस्थितपणे स्प्रेड केल्यामुळे आपला केक आहे तो सर्व साईडने व्यवस्थितपणे फुगतो आणि हा केक टिन मी 2 ते 3 वेळा टॅप देखील करून घेतला आहे। इथे मी 10 मिनिटांसाठी कढई देखील प्रीहीट करून घेतली आणि यामध्ये एक अशा पद्धतीचं स्टँडसुद्धा ठेवलेला आहे। आपल्याला हा केक पहिले 5 ते 7 मिनिटं हाई फ्लेमवरती आणि नंतरचे 15 ते 20 मिनिटं एकदम लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचा आहे। आपण हा केक 20 ते 25 मिनिटानंतर चेक करून पाहूया। हे पहा, इथे आपले टूथपिक हे एकदम क्लीन आलेले आहे, याचा अर्थ आपला केक हा खूप मस्त असा बेक झाला आहे। आपण हा केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच केक टिनमधून साईडला काढून घेणार आहोत। केक थंड होत आहे तोपर्यंत आपण व्हिपक्रीम बीट करूया। इथे अर्धा किलोच्या केकसाठी 1 कप व्हिपक्रीम ही वापरणार आहोत आपण। नेहमीप्रमाणेच आपण हे व्हिपक्रीम आहे ते 5 ते 6 मिनिटांपर्यंत व्यवस्थित असे बीट करून घेणार आहोत। सुरुवातीला आपल्याला बीटर हे 1 नंबर या स्पीडवरती ठेवायचं आहे आणि नंतर एकदम फास्ट स्पीड केला तरीही चालतो। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता मी 5 ते 6 मिनिटांपर्यंत क्रीम ही फेटून घेतली। यानंतर आपला केकसुद्धा थंड झालेला आहे। आपण हा केक टिनमधून साईडला काढून घेऊया। या केकच्या मी 3 लेअर्स ह्या कट करून घेणार आहे। हवं असल्यास तुम्ही याच्या 2 सुद्धा लेअर्स ह्या कट करून घेऊ शकता। पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने सूर्याने मार्किंग हे करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपलं मार्किंग हे करून झाल्यानंतर यामध्येच आपण दोरा घेणार आहोत। हा दोरा आहे तो आपण जे केकला मार्किंग करून घेतलेली आहे त्यामध्ये ठेवून दोन्ही हात आपले विरुद्ध दिशेने ओढायचे, म्हणजे या लेअर्स अगदी सहज अशा निघतात। सेम पद्धतीनेच मी दुसरी देखील लेअर ही काढून घेत आहे। हे पहा, इथे आपल्या 3ही लेअर ह्या कट करून झालेत। यानंतर आपण केक हा आयसिंग करायला घेऊया। प्रथम इथे मी केक बोर्डवरती थोडीशी व्हिपक्रीम घेतली आणि सर्वात वरची जी लेअर होती ती आपण पहिल्यांदा इथे ठेवलेली आहे आणि इथे शुगर सिरप बनवण्यासाठी मी 2 चमचे पिठी साखर आणि 1/2 वाटी पाणी घेतले आहे। केकची लेअर आहे ती आपण सर्व साईडने शुगर सिरपने सोप करून घेणार आहोत, म्हणजे आपला केक हा स्पंजी होण्यास मदत होते। आयसिंग करण्यासाठी इथे मी पाइपिंग बॅगमध्ये व्हिपक्रीम ही भरून घेतली आणि थोडीशी ती कट देखील करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने व्हिपक्रीम लावल्यामुळे आपल्याला आयसिंग करण्यास खूप सोपं जातं आणि क्रीम देखील सर्व साईडने व्यवस्थित अशी लागली जाते। आता आपल्याला यानंतर यावरती चॉकलेट सिरप टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला इथे चॉकलेट सिरप वापरायचं नसेल तर तुम्ही इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट देखील खिचून वापरू शकता, त्याने देखील खूप मस्त टेस्ट येते केकला। आता आपण दुसरी लेअर देखील ठेवून घेतली। सेम पद्धतीनेच आपल्याला शुगर सिरपने सोप करून घ्यायचं आहे।
सेकंड लेयरला देखील व्यवस्थितपणे सोप करून झाल्यानंतर आपण व्हिपक्रीमची लेयर देऊन घेणार आहोत। आपल्याला आता अगदी हलक्या हाताने पॅलेट नाईप आहे तो फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे क्रीम ही एक समान लागली जाईल सर्व केकला। यानंतर चॉकलेट सिरप टाकूया थोडंसं। आणि सर्वात लास्टची लेयर आहे ती ठेवून देऊया। मी इथे सर्वात लास्टला प्लेन साईड आहे ती ठेवलेली आहे। सर्वात शेवटी आपण प्लेन साईड ठेवून दिल्यामुळे फिनिशिंग ही एकदम व्यवस्थित अशी येते आणि क्रंबलसुद्धा येत नाहीत केकवरती। आता आपल्याला पूर्ण केक आहे तो व्हिपक्रीमने कोट करून घ्यायचा आहे। चॉकलेट केक हा खूपच टेस्टी आहे, त्याचबरोबर बनवायला देखील खूपच सोपा आहे। ज्यांना कोणाला हे केक शिकायचे आहेत त्यांनी सुद्धा हे केक नक्की ट्राय करून पाहत तर त्यांना सुद्धा लगेच जमेल। आणि आपले हे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। इथे पहा, मी अशा पद्धतीने पॅलेट नाईपने व्यवस्थितपणे फिनिशिंग ही करून घेत आहे। जर तुम्ही आणखी माझे या अगोदरचे केकचे व्हिडिओज पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा। हे पहा, इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी फिनिशिंग ही कशा पद्धतीने करून घेते ते। आपल्याला पॅलेट नाईप आहे तो अगदी हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचा आहे। केकच्या वरच्या साईडने देखील आपण अशा पद्धतीने फिनिशिंग ही व्यवस्थित करून घेत आहोत। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच आपली फिनिशिंग ही व्यवस्थित अशी करून झाली। यानंतर आपण यावरती थोडंसं डेकोरेशन करून घेत आहोत। यासाठी इथे आपण शिल्लक राहिलेली व्हिपक्रीम घेतलेली आहे सेम प्रमाणात दोन्ही बाउलमध्ये। आणि इथे मी एका बाउलमध्ये पिंक कलर व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। तुम्हाला इथे हवा तो कलर तुम्ही वापरू शकता। आपला पिंक कलर हा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण एका पाइपिंग बॅगमध्ये ही व्हिपक्रीम घेऊया। इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने बॉर्डर हे करून घेते। हे माझं नोझल आहे ते चायनीज नोझल आहे, यामुळे यावरती नंबर नाही आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने डेकोरेशन हे करून घेत आहे ते। आपलं केकच्या वरच्या साईडने डेकोरेशन करून झाल्यानंतर इथे मी दुसऱ्या पाइपिंग बॅगमध्ये जांभळा कलर घेतलेला आहे आणि इथे रोजचं नोझल वापरलंय। आणि अशा पद्धतीने आपण बॉर्डर ही करून घेतली। आपली खालच्या साईडने बॉर्डर काढून झाल्यानंतर आपण आणखी वरच्या साईडने देखील फ्लावर्स काढून घेऊया, म्हणजे आपला केक आणखी अट्रॅक्टिव्ह असा दिसेल। आपल्या केकच्या वरच्या साईडने देखील फ्लावर्स ही काढून झालेत। यानंतर आपण यावरती काही शुगर बॉल ठेवून घेऊया। हे पहा, इथे माझ्याकडे 2 कलरमध्ये शुगर बॉल हे आहेत। अशा पद्धतीने मी केकवरती अप्लाय करून घेते। यानंतर इथे मी चॉकलेट डेकोरेशन बनवून घेतले अशा पद्धतीचं फॅनचं। हे चॉकलेट डेकोरेशन आहे ते खूपच सुंदर आणि अप्रतिम असं दिसतं। तुम्हाला इथे हव्या त्या पद्धतीने डेकोरेशन हे करून घेऊ शकता। अशा पद्धतीने इथे मी चॉकलेट डेकोरेशन आहे ते केकवरती अप्लाय करून घेतलंय। तर इथे आपला चॉकलेट फ्लेवरचा केक हा सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही आज वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।